नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी सुप्रिया, सुप्रिया शुक्रे नावाने आपलं चॅनल आहे, आपलं चॅनल आहे. तर माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आज मी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केलेला आहे, त्याचबरोबर स्वामींचा पण आज अभिषेक केलेला आहे. आपण माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. गुरुचरित्राचं पारायण जरी चालू असलं, आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल ना, तर आपल्याला आवर्जून स्वामींच्या मूर्तीवरती पारायण चालू असलं तरी अभिषेक करायचाच असतो. मूर्ती तशी ठेवायची नसते. तर आपला अभिषेक पण झालेला आहे पिंडीवरती पण, आणि आज मी 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे, तर त्याची सुद्धा संध्याकाळी पूजा असणार आहे, ती पण नक्की पहा. तर चला, आता रेडी झालेली आहे, 4 वाजलेले आहेत, आज आहे पंचमी. तर आपली रूढी परंपरा आपण जपायची, का तर आपल्याला पण मुलंबाळं आहेत. आपण आज ही संस्कृती जपली तर ती आपल्या मुलांना सुद्धा समजणार आहे. माझी पण मुलगी आहे, माझ्या व्हिडिओवरती अजून महिला असतील. जर तुम्ही सिटीत जरी असला तरी आजकाल खेळ खेळले जातात, तुम्ही पंचमीचे खेळ खेळा. चला, मग आमच्या आजच सासूबाई पण आलेल्या आहेत, तर त्या गाणी म्हणणार आहेत. तर पंचमीचा खेळ तुम्ही नक्की पहा, मी कसं खेळतो त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. देवदेवळात घरघरात खूप आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा दिवस शिवप्रिया या नावाने ओळखला जाणारा श्रावण महिना असतो. या महिन्यात आपल्याला होता होईल एवढी भोलेनाथांची सेवा करायची असते. व्रत वैकल्य करण्यासाठी श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे. आज मी 16 सोमवारच्या व्रताला पण सुरुवात केलेली आहे. यावर पण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. आणि जर पाहिलेला असेल तर ठीकच आहे, जर पाहिलेला नसेल तर तुम्ही नक्की पहा. आपण 16 सोमवारचे व्रत केव्हापासून करू शकतो आहे, तर आता श्रावण चालू झाला आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार पण झालेला आहे. ज्यांची कोणाची श्रावणी सोमवार करायची इच्छा आहे, त्यांनी येणाऱ्या अमावस्येनंतर पहिल्या सोमवारी व्रताला सुरुवात केली तरी पण चालेल. या महिन्यात होता होईल तेवढी आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा, म्हणजेच रुद्राभिषेक करायचा आहे. आपल्याला शिवमूठ पण व्हायची आहे. तर आज पहिला सोमवार, आज तांदळाची शिवमूठ आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ आहे, तर पांढरे तिळच आपल्याला लागतात. तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमूठ आहे. चौथ्या सोमवारी जवस, व पाचवाच जर सोमवार घडला तर पाचव्या सोमवारी आपल्याला सातू व्हायचे असतात. अभिषेक करून झाल्याच्या नंतरनं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो आहे. मला अशाच पद्धतीने पूजा करायला आवडते, त्यामुळे मी या गोष्टी करत असते. कारण या प्रकारे जर आपण पूजा अर्चा केली तर घरात खूप प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. पूजा जर तुम्ही सेपरेट मांडत असाल तर ठीक, सेपरेट मांडत नसाल तर तुम्ही देवघरातच पूजा केली तरीही चालेल. पूजा जर तुम्ही या प्रकारे मांडत असाल तर चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरायचे, आणि ज्याचे 16 सोमवारचे व्रत नाहीत त्यांनी पण याच पद्धतीने पूजा मांडली तरीही चालते. जर तुम्हाला शक्य झालेच तर मंदिरात जाऊन पूजा केली तरीही चालेल. पण आपल्याला घरात पण रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे, आपल्याला घरी पण रुद्राभिषेक करायचाच आहे. तर मी शिवमूठ वाहून घेते. आज पहिला सोमवार, आज अक्षदा आहेत, तांदूळ आहेत, तर शिवमूठ वाहूयात आपण. थोडंसं पाणी सोडत सोडत, शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा देवा, किंवा ओम नम शिवाय 3 वेळा म्हणून मूठ सोडली तरी चालते. शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा देवा. कारण आपल्या घरात बऱ्याचशा अडचणी असतात, त्या रुद्राभिषेकाच्या सेवेतून सुटत असतात. पती व्यसनाधीन असतील तर संकल्पयुक्त रुद्राभिषेक करू शकताय. मुले चिडचिड करत असतील तर संकल्पयुक्त तुम्ही रुद्राभिषेक करू शकताय. आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारीपणा असेल, किंवा तुमचे पैसे दुसऱ्या कोणाकडे ते अडकलेले असतील, त्यासाठी तुम्ही 21 दिवस संकल्पयुक्त रुद्राभिषेक सेवा करू शकताय. रुद्राभिषेक कसा करावा यावर पण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणारच आहे. कसे वाचन करावे, कोणती पद्धत आहे, किंवा कधी कोणते मंत्र उच्चारावे, कोणते मंत्र उच्चारावेत, हा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे. महादेवाच्या पिंडीला इबित लावतात, तर त्याच्या मागे जी आपली 3 बोटे आपण वापरतो, तर ती 3 बोटं म्हणजे ब्रह्म विष्णू महेश. आपण इबित तर लावतो, पण या 3 रेषांचे महत्त्व आपल्याला माहीत नसते. यानंतर शिवअष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपल्याला बिल्वपत्र पण अर्पण करायची आहेत. बेलपत्र घेताना त्याची 3 पाने न फाटकी न तुटकी असलेलीच घ्यावीत. त्याचा देठ थोडा तोडून घ्यावा. आणि ज्यांच्याकडे जर एकच बिलपत्र शिल्लक असेल तर त्यांनी काय करायचं, हेच बिल्वपत्र पिंडीवरती वाहायचं. आता मी वाहून दाखवते, आणि तेच बेलपत्र आपण परत घेऊन लगेच दुसरी नामावली घेत घेत ते पण बेलपत्र व्हायचं. आता मी सुरू करते, पहा. ओम शिवाय नमः, ओम शंभुवे नमः, ओम शशी शेखराय नमः.
तर असं एकच बेलपत्र आपण 108 वेळा शिवनामावली अष्टोत्तर नामावली शिवांची जी नावं आहेत अष्ट तर ती नामावली बोलत बोलत आपण असे बिल्वपत्र वाहिले एकच बिल्वपत्र तरीही चालते. ओम श्री विष्णू लब्धाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. तो वाहताना केव्हाही पालता व्हावा. जी अष्टोत्तर नामावली आपणाला म्हणायची आहे ती नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ती पाहून म्हटली तरीही चालेल. किंवा तुम्हाला पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून ती म्हटली तरी चालेल, किंवा ती ऐकत ऐकत तुम्ही बिल्वपत्र वाहिले तरीही चालेल. नंतर धोत्र्याचे फूल व्हायचे, फूल नसेल तर फळ वाहिले तरी चालेल. माझ्याकडे धोत्र्याचे फळ होते तर मी धोत्र्याचे फळच वाहिलेले आहे. नंतर ही पूजा झाल्याच्या नंतरनं मी संकल्प करते का, तर माझे 16 सोमवारचे व्रत आहे त्यामुळे संकल्प कसा करावा, तर थोड्या अक्षदा तांदूळ घ्यावेत, फूल असेल तर ते पण आपल्या हातामध्ये घ्यायचे, तर ते फूल आणि अक्षदा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या असतात. त्या अक्षदा व तांदूळ, अक्षदा म्हणजे तांदूळ किंवा फूल जे आपण काही घेतलेले असेल त्याच्यावरती आपली मनातली इच्छा सांगायची, संकल्प करायचा, महादेवांना प्रार्थना करायची की मी 16 सोमवार व्रत करणार आहे. या 16 सोमवार व्रत करताना कुठलीही अडचण येऊ देऊ नका. माझ्या प्रत्येक इच्छा म्हणजे जी चांगली इच्छा आहे ती पूर्ण करा. आणि जो माझा संकल्प आहे तो मी बोललेले आहे. जर तुमच्या मनातही अशी 16 सोमवारची व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकताय. यावरती पण माझा डिटेल्समध्ये व्हिडिओ आहेच. तर अशा प्रकारची माझी 16 सोमवारची पूजा झालेली आहे. जर तुम्ही 16 सोमवार करणार असाल तर सकाळी जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर पूजेची मांडणी ही अशीच ठेवली आणि संध्याकाळी याच्यावरतीच तुम्ही आपले 16 सोमवारच्या व्रताचे वाचन जरी केले तरीही चालेल. जर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा तुम्ही सकाळी केलेली असेल तर तुम्हाला संध्याकाळी पूजा करताना रुद्राभिषेक करावा लागेल का, तर सोमवार आहे. आणि जर आजच्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी रुद्राभिषेक केला तरी चालेल, पण शक्यतो करून सोमवार आहे तर आपल्याला ह्या सेवा सोमवारच्या दिवशीच कराव्या लागतात. माझे गुरुचरित्राचे पारायण चालू आहे, पण आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर पण अभिषेक करायचाच असतो, तर मी महाराजांच्या मूर्तीवर पण अभिषेक करून घेते. नंतर महाराजांना स्वच्छ पुसून त्यांना हिनातर लावून घेते का, तर महाराजांना हिनातर खूप प्रिय आहे, त्यांची पण आपण छान अशी पूजा करून घ्यायची असते, तर मी छान अशी पूजा करते. मला अशा गोष्टी करायला खरंच खूप आवडतात आणि खरंच मन खूप प्रसन्न होतं जेव्हा आपण या सेवा करत असतो. या गोष्टी नाही आहेत तर ह्या आपल्या सेवा आहेत, या आपण केल्याच पाहिजेत. आज मला पहाटे उठणे शक्य नाही झाले का, तर आज माझं 16 सोमवारचं व्रत आहे. तर 16 सोमवारचे व्रत म्हणजे वाटतं तेवढं सोपं नसतं का, तर आपल्याला निर्जली व्रत करायचे असते. तर माझे वाचन चालू आहे, तर या सोमवारी या म्हणजे यावेळेस जे मी सोमवार केलेले आहेत त्या टायमिंगमध्ये मी पाणी घेऊनच व्रताला सुरुवात केलेली आहे. तर गुरुचरित्राचे पारायण चालू आहे तर वाचन करावे लागते, आणि वाचन आपल्याला म्हणजे तोंडातली तोंडात न करता आपल्याला आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी आपल्याला ते वाचन करावे लागते. तर त्याच्यामुळे आहे ना तोंडाला कोरड पडून जाते, तर त्याच्यामुळे मी यावेळेस पाण्याचा संकल्प करूनच मी व्रताला सुरुवात केलेली आहे. आणि मी जर व्रताला म्हणजे पहाटे उठले असते, मी जर ब्रह्ममुहूर्तावर उठून वाचन वगैरे केले असते तर मला त्याचा थोडासा त्रास झाला असता, का आता सोमवार आहे, श्रावण महिना चालू आहे, चरित्राचे वाचन करायचे आहे, आज पंचमी आहे, आज भरपूर असे कामं असतात, त्याचबरोबर घरी पाहुणे वगैरे पण आलेले आहेत, तर थोडंसं खूप गडबड होऊन गेलेली आहे माझं, म्हणजे सगळं चेंजच झालेलं आहे रुटीन. तर त्याच्यामुळे आज मी थोडासा चेंज केला माझ्या रुटीनमध्ये सुद्धा. तर ब्रह्ममुहूर्तावर न उठता मी थोडीशी लेट उठले, जे मुलांचा माझ्या स्कूल चालू असताना जो टाईम असतो त्या टायमिंगमध्ये उठून ह्या सेवा मी करत आहे. तर चला मग महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक झाला, महाराजांची मस्त अशी पूजा झाली. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, पुढं पण खूप छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर या सर्व गोष्टी होतोपर्यंत 10 वाजले, तर म्हटलं अगोदर महाराजांची आरती करावी. प्रथम मी गणपतीची आरती केली, नंतर न महाराजांची आरती केली, नंतर दत्त महाराजांची आरती केली, नंतर न भोलेनाथांची शंकराची आरती करून घेतलेली आहे. आरती वगैरे झाली, आरती झाल्याच्या नंतर न मग मी वाचनाला बसले. आज खरंच खूप प्रसन्न वाटते महादेवाची पूजा करून. मस्तपैकी बिल्वपत्र वाहिलेले आहेत, धोत्र्याचं फूल पण भेटलेलं, सॉरी धोत्र्याचं फळ पण भेटलेलं आहे. धोत्र्याचं फूल काय आजच्या पूजेमध्ये मला अवेलेबल झालेलं नाही आहे, तर ठीक आहे, काही नाही हरकत,
फळ जरी भेटलं तरी चालेल, फळाला पण बरंचसं महत्त्व आहे. धोत्र्याचं फळ वाहिलेने पण खूप असं पुण्य आपल्याला भेटत असतं. तर मी घरी अशी पूजा केलेली आहे, त्याचबरोबर देवघरातसुद्धा छान अशी पूजा केलेली आहे. आणि तर स्टीलचा तांब्या कशामुळे ठेवला, का तर देवाला म्हणजे स्वामींची तर कलश मांडलेला तुम्हाला दिसतच असेल, तर तिथं एक तांब्या आहे आणि दुसरा स्वामींचा सेपरेट तांब्या आहे, तो त्यांच्या जेवणासाठी मी ठेवलेला आहे. तर स्वामींचा पण अभिषेक झाला, तुम्ही तो पण पाहिला. आता चला, आज थोडंसं लेट केलं वाचनाला मी, तर आज मी काष्टा घातलेला आहे आणि रेडीमेड काष्टा आहे तो. आणि आज चालू पाहण्याला तर असा आजचं लुक आहे. आणि ज्वेलरी वगैरे घातलेली आहे, नथ राहिलेली आहे, मुख्य महाराष्ट्रीयन लुक देणारे आपले नथ राहिलेली आहे. चला मग नथ पण घालते, परी पण कशी तयार झाली ती पण दाखवते आणि आमच्या अक्का पण दाखवते, आमच्या आज सासूबाई या. परीचा लुक पहा, परी निकाल काष्टा घातलेला होता त्याच्यामुळे आज तिला काष्टा नाही घातला, आज घागरा घातलाय तिने. अक्का उभं राहिले तर अक्कांना पण आवडतंय आमच्या व्हिडिओमध्ये यायला. पहा सगळ्यांचा लुक, काष्टे घातलेत सगळ्यांनी. ये ना दीदी, या सगळे परी या पुढं चल. सगळे काष्टे घालून रेडी झालेत. चला खेळ खेळायला सुरुवात करूयात. मग आता काय करायचं का? रेडी. आमचे बेस्ट फ्रेंड आहे का माझ्या मागं लागले तर अजिबात रेडी होत नाहीत काही. आता फक्त 4:30 वाजलेले होते आणि खूप उन्हाचं आम्ही तयार होऊन खेळण्यासाठी जमा झालेलो होतो, का तर सर्वांचे 16 सोमवारचे व्रत होते. आम्ही 5-6 जणी असे होतो की आमचे 16 सोमवारचे व्रत होते आणि मी 16 सोमवारचे व्रत सुरू केले, तर माझ्या फ्रेंड्सने पण माझ्याबरोबर सर्वांनी मिळून आम्ही 16 सोमवारचे व्रत सुरू केलेले आहे.
नागपंचमी कोण्या दिवशी साधने बाई, नागपंचमी कोण्या दिवशी साधने बाई, आगत्या पंचमीची लाई, आगत्या पंचमीची लाई, आगत्या पंचमी साडेसहा वाजून गेलेले होते. खेळून वगैरे झालो, घरी आल्याच्या नंतर न मग सचिनच्या आत्या त्यांचे मुलगा सून आलेले होते, तर त्यांचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली. सफेद साडी घातलेली आहे, तर मम्मीने माझ्या बायच्या हान्सली मला सफेद साडी दिलेली होती. तोपर्यंत 16 सोमवारांचं काही नियोजन नव्हतं, तर 16 सोमवारसाठी मला सफेद साडी पण नवीनच आहे. तर साडी परिधान केलेली आहे, पूजेला मी बसलेलं आहे, वाचन करत आहे. का तर खूप गडबड झालेली होती, म्हणजे बरोबर पूजा प्रदोष काळातच झाली, उशीर वगैरे काही झालेला नव्हता. तर टायमिंगमध्ये सर्व काही होत होतं, फक्त थोडंसं गडबड होती. कशासाठी, आजींना घरी सोडवायला जायचं होतं का, तर त्यांच्या गोळ्या वगैरे घरी होत्या, त्याच्यामुळे त्यांना एक दिवस पण गोळी वगैरे चुकवता येत नाही. तर पटपट आवरून घेते. नंतरनं परत एकदा मी 108 बिलोपत्र शिवअष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत पिंडीवरती अर्पण करत आहे. नंतरनं आरती पण करून घेणार आहोत आम्ही, आणि खडीसाखरेचा व्रत आहेत माझे, तर खडीसाखरेचा पण नैवेद्य मी दाखवत आहे. खूप सर्व सफेद सफेद असल्यामुळे प्रसाद एवढा दिसून येत नाही आहे, तर थोडंसं शूट केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल, ही माहिती पण आवडली असेल, आजचा दिवस पण खूप छान गेला. तर चलात मग, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.